महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आता महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग बघताना आपण पहा सुरुवातीला जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली होती तुम्हाला माहीत असेल एक मे एकोणीसशे साठ रोजी तर त्या दिवशी स्थापना झाल्याच्या वेळी महाराष्ट्रात एकूण चार प्रशासकीय विभाग होते आणि तेव्हा सव्वीस जिल्हे होते आता तुम्ही म्हणाल प्रशासकीय विभाग म्हणजे काय आता एखादा राज्य बघितलं तर त्याची विभागणी आपण जिल्ह्यावर तर करत असतो परंतु त्या जिल्ह्यांना अशा प्रकारे विभागलं जाते की त्याचे काही प्रशासकीय विभाग बनले पाहिजे जेणेकरून जी व्यवस्था चा आहे ती चांगल्या प्रकारे चालली पाहिजे त्यामुळे सव्वीस जिल्हे जे आहे ते स्थापनेच्या वेळी चार प्रशासकीय विभागातनी विभागली केली होती सध्या महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण आज बघितलं म्हणजे दोन प्रशासकीय विभागाची वाढ झालेली आहे आणि जिल्ह्यांची संख्यासुद्धा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे ती झालेली आहे सव्वीसवरून छत्तीस म्हणजे दोन प्रशासकीय विभाग वाढवण्यात आलेले आहे आणि दहा जिल्ह्यांची संख्यासुद्धा वाढवलेली आहे म्हणजे आता सध्या जे आहे सहा प्रशासकीय विभागातनी एकूण छत्तीस जिल्ह्यांचा समावेश आहे आता पहा ह्या प्रशासकीय विभागांची नावे ते यातनी कोकण नागपूर औरंगाबाद पुणे आणि अमरावती आणि नासिक या प्रशासकीय विभागाचा समावेश आहे याच्यातनी तुम्ही जे बघता जे आहे कोकण नागपूर आणि त्याच्यानंतर औरंगाबाद आणि पुणे हे जे आहे हे प्रशासकीय विभाग सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातनी उपलब्ध होते म्हणजेच स्थापित होते मात्र दोन नव्याने बनवण्यात आलेली आहे ती प्रशासकीय विभाग कोणती तर एक आहे अमरावती आणि नासिक त्याच्यानंतर आता हे काय आहे ते सर्व प्रशासकीय विभाग एकाच क्षेत्रफळाचे तर नसणारच आहे म्हणजे यांचं क्षेत्रफळ वेगवेगळं असणार आहे तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे इथं तिसऱ्या नंबरचा औरंगाबाद आणि सर्वात क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान प्रशासकीय विभाग आहे आणि तो आहे कोकण आता पा यांचा क्षेत्रफळानुसार जसं तुम्ही बघितलं औरंगाबाद प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर आहे तर सर्वात कमी अर्थात कोकणचं तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर आहे पण आपल्याला परीक्षेत असं विचारतात की क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाचा क्रम लिहा तर साही प्रशासकीय विभाग आपल्याला लिहिता आले पाहिजे तर सर्वात पहिला आहे औरंगाबाद दुसरा नाशिक तिसरा पुणे चौथा नागपूर पाचवा अमरावती आणि सहावा जे आहे ते कोकण आहे तर अशा प्रकारचा यांचा उतरताक्रम आहे तुम्हाला हे आठवून ठेवावं लागेल त्यातनी सर्वात मोठा कोणता आहे औरंगाबाद सर्वात लहान कोणता आहे कोकण आहे ठीक आहे आता हे प्रशासकीय विभाग झाले तर या प्रशासकीय विभागातनी प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये काही ना काही जिल्हे असेल ठीक आहे तर या जिल्ह्याच्या बाबतीत सर्वात मोठा प्रशासकीय विभागसुद्धा औरंगाबाद आहे इथं बघा जिल्ह्यानुसार प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम औरंगाबादमध्ये एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश आहे जो सर्वात जास्त आहे त्याच्यानंतर कोकणमध्ये एकूण सात नागपूरमध्ये एकूण सहा मात्र नाशिक पुणे आणि अमरावतीमध्ये प्रत्येकी पाच अशा जिल्ह्यांचा समावेश आहे यांची बेरीज केली तर किती भरते छत्तीस जे वर्तमानमध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या आहे आता तुम्ही म्हणसाल नाशिक पुणे अमरावती यांचं पाचच जिल्हे आहे सर्वांचा सांग सारखाच नंबर आहे मग यांना वर खाली जेव्हा नंबर सारखा येत असतो जिल्ह्यांचा किंवा एखाद्या तालुक्याचा तेव्हा तुम्ही त्यानुसार रचना करताना नेहमी क्षेत्रफळाचा वा बघत जा आता इथं नाशिकचं क्षेत्रफळ तुम्हाला माहीत असलं पाहिजे जसं आपण पहिलंच बघितलं ते पुणे आणि अमरावतीपेक्षा जास्त आहे नाशिक दुसऱ्याच नंबरला येतो औरंगाबाद नंतर म्हणून त्याला पहिले स्थान दिलेलं आहे त्यामुळे याचा उतरता क्रम काय होईल सर्वात जास्त औरंगाबाद आठ जिल्हे कोकण सात जिल्हे नागपूर सहा जिल्हे नाशिकमध्ये पाच पुणेमध्ये पाच अमरावतीमध्ये पाच तर अशा प्रकारची रचना होईल आता याच्यात झालं याच्यानंतर प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या बघितली त्यानुसार उतरताक्रम बघितला तर जिल्हेसुद्धा तालुक्यात एक प्रकारे आपण विभागणी करत असतो तर तालुक्याच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागाचा उतरताक्रम तर यातनी सर्वात नेहमी आठवून ठेवा कोकणमध्ये सर्वात कमी तालुक्या एकूण किती तालुक्या आहे तर फक्त पन्नास तालुक्या ज्याला आपण हाफ सेंच्युरीमध्ये म्हणू शकतो ठीक आहे आणि औरंगाबादमध्ये सर्वात जास्त म्हणजे सेव्हन्टी सिक्स अर्थात शहात्तर आहे त्यामुळे औरंगाबाद मध्ये शहात्तर त्याच्यानंतर नागपूरमध्ये चौसष्ट पुणेमध्ये अठ्ठावन्न अमरावतीमध्ये छप्पन नाशिकमध्ये चोपन्न आणि कोकणमध्ये पन्नास तुम्हाला दिसत असेल पुणे अमरावती आणि नाशिक याच्यातनी फक्त दोन 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 जे आहेत तालुक्याचा फरक आहे ठीक आहे सर्वात कमी कोकण आहे त्याच्याहून जास्त नाशिकमध्ये चोपन्न अमरावतीमध्ये छप्पन पुणेमध्ये अठ्ठावन्न नागपूरमध्ये चौसष्ट आणि औरंगाबादमध्ये शहात्तर तर अशा प्रकारे आज आपण बघितलं तालुक्याचा तालुक्यानुसार त्याच्यानंतर जिल्ह्यानुसार आणि क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम जर चढता क्रम म्हटला तर तुम्हाला हे ॲरो जो खाली जात आहे ब्ल्यू कलरचा त्याला वर न्यावं लागेल जसं क्षेत्रफळानुसार बघितलं सर्वात लहान कोकण आहे मग मोठा आहे त्याच्याहून अमरावती मग नागपूर मग पुणे मग नाशिक मग औरंगाबाद तर अशा प्रकारे तुम्हाला बघावं लागेल तशा प्रकार बघितला आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग जी चारवरून आज झाली सहा आणि जिल्ह्यांची संख्या सव्वीसवरून छत्तीस छत्तीसवा जिल्हा कोणता आहे आपल्याला माहीत असलं पाहिजे पालघर ज्याची स्थापना दोन हजार चौदामध्ये झाली आहे ठाणेला विलग करून तशाप्रकारे आपण बघितलं महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग त्याच्यानंतर महाराष्ट्राची लोकसंख्या त्याच्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जी, जी स स्थिती आहे भारतातनी ते आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये